गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज अपन इंटेग्रल ट्रांसफॉर्म च्या लेक्चर नंबर 64 मध्ये एक नवीन आर्टिकल 14.4 सुरू करणार आहे, ज्याचं टाइटल आहे फोरियर साइन अँड कोसाइन इंटेग्रल। दॅट मीन्स फोरियर साइन इंटेग्रल्स अँड फोरियर कोसाइन इंटेग्रल्स, आणि हे दोन्ही सेपरेट आपल्याला प्रूव करायचं आहे, पण एकाच प्रूफ मध्ये। फोरियर साइन इंटेग्रल प्रूव करण्यासाठी आपल्याला इक्वेशन प्रूव करायचं आहे f(x) व्हिच इज इक्वल टू 2/π इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी साइन ux du, इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी f(t) साइन ut dt, फोरियर साइन इंटेग्रल। स्टेटमेंट दोघाचं दिलेलं आहे, तर फोरियर साइन साठी हे रिझल्ट प्रूव करायचं, आणि फोरियर कोसाइन इंटेग्रल साठी अँड f(x) इज इक्वल टू 2/π इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी कॉस ux du, इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी f(t) कॉस ut dt, हे दोन्ही रिझल्ट आपल्याला प्रूव करायचे। मित्रांनो, आपल्याला काय काय माहित आहे त्याच्यावरून आपण काय करू शकतो हे आता बघा। प्रूफ, वी नो दॅट कॉस ऑफ यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स ला आपण कसं लिहू शकतो, कॉस ऑफ इन ब्रॅकेट ut मायनस ux, आणि कॉस ए मायनस कॉस बी चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, आणि म्हणून विच इज इक्वल टू कॉस ut इंटू कॉस ux प्लस साइन ut इंटू साइन ux। हे आपण का लिहिलं हो आधी, कारण आपल्याला हे जे प्रूव करायचे आहे रिझल्ट दोन्ही, त्याच्यासाठी f(x) इज इक्वल टू जे लास्ट लेक्चर मध्ये आपण इक्वेशन मिळवलेलं आहे त्याचा वापर करावा लागेल, अँड f(x) इज इक्वल टू 1/π इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f(t) कॉस ऑफ यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स इंटू du dt, सो विच इज इक्वल टू, याला इक्वल टू 1/π इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f(t) इन ब्रॅकेट मध्ये कॉस ऑफ यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स ची व्हॅल्यू कॉस ऑफ ut कॉस ऑफ ux प्लस साइन ऑफ ut साइन ऑफ ux ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेटच्या बाहेर du dt। आता या दोन्ही टर्मला मल्टीप्लाय करून सेपरेट घेऊ आपण, सो विच इज इक्वल टू 1/π इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f(t) कॉस ऑफ ut कॉस ऑफ ux du dt, म्हणजे यांनी मल्टीप्लाय केलं, प्लस 1/π इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f(t) साइन ut साइन ux du dt, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा। फक्त आपण मल्टिप्लिकेशन केलंय मित्रो, आणि आता आपण दोन केस वेगळे घेऊ, एक वेळा f(t) इज ऑड म्हणून घेऊ आणि एक वेळा f(t) इज इवन म्हणून घेऊ। ऑडच्या वेळेस तुम्हाला फोरियर साइन इंटेग्रलचा फॉर्म्युला मिळेल, आणि इवनच्या वेळेस तुम्हाला फोरियर कोसाइन इंटेग्रलचा फॉर्म्युला मिळेल। सो केस फर्स्ट, व्हेन f(t) इज ऑड, f(t) जर ऑड असेल तर हेन्स f(t) इंटू कॉस ut काय होईल, इज ऑड, कारण कॉस ut काय आहे, इवन आहे। इवन आणि ऑड ची जर बेरीज केली तर काय होते हो, ऑड येते। इवन प्लस ऑड ची जर बेरीज केली तर ऑड येते। त्याच पद्धतीने इथं अंडरस्टँडिंग साठी f(t) जर ऑड असेल आणि कॉस ut जर इवन असेल तर f(t) कॉस ut इज ऑड होईल, आणि ऑड झाल्यामुळे काय होईल मग, हेन्स इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी f(t) कॉस ut कॉस ux du dt काय होऊन जाईल, विच इज इक्वल टू 0, आणि मग 1/π इंटू 0 0, आणि f(x) ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल इक्वेशन 1 वरून, इक्वेशन 1 वरून f(x) इज इक्वल टू 2/π इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी साइन ux, कसं लिहिलं याला, साइन ux du, हा 2 कुठून आला हो, हा जो मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी आहे ना,
या एफ ऑफ टी जर ऑड आपण कन्सिडर केलं तर साइन यूटी काय आहे ऑड आहे ऑड ऑड या दोघाची बेरीज इवन येते आणि म्हणून एफ ऑफ टी साइन यूटी इवन होऊन जाईल आणि इवनचा रिझल्ट आपल्याला माहित आहे इंटेग्रल मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स जर इवन असेल एफ ऑफ एक्स जर फंक्शन इवन असेल तर टू टाइम्स इंटेग्रल झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स होते आणि ऑड असेल तर तुम्हाला माहित आहे नाही इवन असेल तर टू टाइम्स इंटेग्रल झिरो टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स आणि ऑड असेल तर झिरो तर मग इथं मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटीचं कन्वर्शन झिरो टू इन्फिनिटी टू टाइम झिरो टू इन्फिनिटी मध्ये झालं एफ ऑफ टी साइन ऑफ टी म्हणजे काय झालं मग एफ ऑफ एक्स तो जो टू आहे तो आधी लिहिला टू अपॉन पाय इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी हा साइन यू एक्स आधी लिहिला डी यू आधी लिहिला इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी साइन यू एक्स डी यू आणि इंटू इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी एफ ऑफ टी साइन यू टी डी टी इंटेग्रल झिरो टू इन्फिनिटी एफ ऑफ टी साइन यू टी डी टी दॅट मीन्स वॉट यू गॉट द फोरियर साइन इंटेग्रल फॉर्म्युला याला इक्वेशन नंबर दोन म्हणू या दोन द रिलेशन टू इज कॉल्ड फोरियर साइन इंटेग्रल फॉर्म्युला केस सेकंड व्हेन एफ ऑफ टी इज एन इवन फंक्शन then what happen f of t into sin u t is an odd function why because sin u t is odd function manun 0 to infinity integral 0 to infinity integral minus infinity to infinity f of t sin u t into sin u x du dt which is equal to 0 and what about f of t cos u t it is an odd it is an even function why even function cos of ut is even f of t is even that's why f of t cos ut is even ani equation 1 madhe mag hi je term ahe ti zero jhalyanantar aplyala f of x is equal to 2 upon pi integral 0 to infinity cos ux du ani ithe je minus infinity to infinity hota na f of t cos ut he even असल्यामुळे टू टाइम्स हा टू इथं लिहिला आणि झिरो टू इन्फिनिटी इंटेग्रल एफ ऑफ टी कॉस यू टी डी टी हा इक्वेशन नंबर थ्री द रिलेशन थ्री इज नोन ॲज फोरियर कोसाइन इंटेग्रल हे दोन्ही रिझल्ट मित्र हो इथे प्रूव्ह झाले फोरियर साइन इंटेग्रल दोनमध्ये प्रूव्ह केलं आपण इक्वेशन नंबर आणि तीनमध्ये फोरियर कोसाइन इंटेग्रल फॉर्म्युला आपल्याला मिळाला नेक्स्ट आर्टिकल 14.5 फोरियर कॉम्प्लेक्स इंटेग्रल आपल्याला प्रूव करायचा आहे काय आहे त्याचं स्टेटमेंट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस आय यू एक्स इंटू डी यू इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ टी ई टू द पॉवर आय यू टी डी टी हा इक्वेशन आपल्याला प्रूव करायचा आहे दिस इक्वेशन इज नोन ॲज फोरियर कॉम्प्लेक्स इंटेग्रल फॉर्म्युला सो प्रूफ वी नो दॅट काय माहित आहे आपल्याला इंटेग्रल मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू झिरो इफ एफ ऑफ एक्स इज अन ऑड फंक्शन जर एफ ऑफ एक्स ऑड असेल तर इंटेग्रल मायनस ए टू ए एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू झिरो मग आता साईन यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स हे ऑड आहे त्यामुळे इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी साइन यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स डी यू विच इज इक्वल टू झिरो वाय बिकॉज साइन यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स इज एन ऑड फंक्शन मग ऑब्व्हियसली वी हॅव 1 अपॉन 2 पाय इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ टी डी टी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी साइन यू इन ब्रैकेट टी माइनस एक्स डी यू दिस टर्म इज जीरो जीरो मल्टीप्लाई एनीथिंग इज जीरो दिस होल थिंग विच इज इक्वल टू जीरो दैट्स व्हाई वी कैन राइट डाउन दिस टर्म आता दोन्ही साइड मी जर आय ला मल्टीप्लाई केलं और आय अपॉन टू पाय इंटेग्रल माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ टी डी टी
इंटेग्रल माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी साइन यू इन ब्रैकेट टी माइनस एक्स ब्रैकेट कंप्लीट इन टू डी यू विच इज इक्वल टू जीरो याला इक्वेशन नंबर वन म्हणतो आपण. आणि सोबतच आपल्याला अजून काय माहित आहे हो, ऑल्सो वी नो दॅट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वन अपॉन टू पाय इंटेग्रल माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटेग्रल माइनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ टी कॉस ऑफ यू इन ब्रैकेट टी माइनस एक्स डी यू डी टी याला इक्वेशन नंबर दोन म्हणू. आता या दोन्ही रिझल्टला वन आणि टूला जर आपण ऍड केलं तर आपल्याला जो रिझल्ट पाहिजे तो प्रूव होऊन जाईल. लेफ्ट हँड साईडला झिरो प्लस एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स येईल आणि विच इज इक्वल टू या दोन्ही टर्मची ॲडिशन राईट हँड साईडला होईल आणि त्याच्यातून काय काय कॉमन काढता येते काय करता येते ते आपण आता बघू. ऍडिंग इक्वेशन वन अँड टू कॉमा वी गेट एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू वन बाय टू पाय इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ टी कॉस ऑफ यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स इंटू डी यू डी टी प्लस आय अपॉन टू पाय इंटेग्रल लिमिट्स फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ टी डी टी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी साईन यू इन ब्रॅकेट टी मायनस यू डी यू. मित्र हो, दोन्ही इंटेग्रलला सेम लिमिट असल्यामुळे तुम्ही ऑर्डर ऑफ इंटेग्रेशन चेंज केलं काय आणि नाही केलं काय काहीही फरक पडणार नाही. जर लिमिट्स वेगवेगळ्या असतील तर मात्र आपल्याला ऑर्डर चेंज केल्याच्या नंतर दोन्ही म्हणजे विथ रिस्पेक्ट टू सुद्धा चेंज करावं लागते. सो विच इज इक्वल टू वन अपॉन टू पाय कॉमन घेतला इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी कॉमन घेतला एफ ऑफ टी डी टी कॉमन घेतला आणि मग इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी बघा आता इथं काय काय कॉमन घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे हे घेतलेलं आहे एफ ऑफ टी घेतलेलं आहे आणि हे पण घेतलेलं आहे. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं कॉस ऑफ यू टी मायनस एक्स डी टी सुद्धा आपण इथं घेतलेला आहे आणि प्लस इथे काय काय आहे आय शिल्लक राहिला आणि बाकीचे सगळे कॉमन घेतल्यामुळे साईन यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स एवढं शिल्लक राहिलं ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर डी यू. सो विच इज इक्वल टू वन अपॉन टू पाय इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ टी डी टी इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी कॉस ऑफ यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स प्लस आय साईन ऑफ यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स एक्सपोनेन्शियल मध्ये आपण लिहू शकतो ई टू द पॉवर आय यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स का लिहू शकतो तुम्हाला माहित आहे ई टू द पॉवर आय थीटा विच इज इक्वल टू कॉस थीटा प्लस आय साईन थीटा थीटाची किंमत किती आहे हो इथे थीटाची किंमत आहे यू इन ब्रॅकेट टी मायनस एक्स. जर इथं मायनस राहिलं असतं प्लसचं हे झालं आणि मायनस असेल तर इथं मायनस येईल त्यामुळे हे दोन्ही फॉर्म्युले ई टू द पॉवर प्लस मायनस आय थीटा जर आपल्याला म्हणायचं असेल तर कॉस थीटा प्लस मायनस आय साईन थीटा. सो विच इज इक्वल टू वन अपॉन टू पाय इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस आय यू एक्स याला स्प्लिट अप करा ई टू द पॉवर आय यू टी इंटू ई टू द पॉवर मायनस आय यू एक्स आणि लिमिट्स फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी असल्यामुळे आपण हे इकडे लिहिलं तरी काहीही फरक पडणार नाही हे तिकडे लिहिलं तरी काहीही फरक पडणार नाही. सो विच इज इक्वल टू वन अपॉन टू पाय इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इथला ई टू द पॉवर मायनस आय यू एक्स इकडे लिहिला डी यू इकडे लिहिला इंटेग्रल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी एफ ऑफ टी ई टू द पॉवर आय यू टी इकडे लिहिला इन टू डी टी याला इक्वेशन नंबर तीन म्हणा. अँड धिस इक्वेशन थ्री दॅट इज धिस रिलेशन थ्री इज कॉल्ड द फोरियर कॉम्प्लेक्स इंटेग्रल फॉर्म्युला. मित्र हो, हे दोन्ही रिझल्ट जे या लेक्चरमध्ये आपण बघितले हे फार महत्त्वाचे आहेत. आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबू.